हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुम्हाला एक ड्रेसवर दिसत असेल कारण मी एक ड्रेस आणलेला होता, कारण एवढे दिवस थांबायचं आहे, काहीचं काही प्लॅनिंग नव्हती त्यामुळे. आणि निघत आहात आम्ही नागपूरला जवळपास, आणि मी तर आधीच जाऊन बसली गाडीमध्ये. माझी चप्पल कोणता साइड वाला का? हा पूल ही पार झाला. हो हो हो, बॅक टू नागपूर. क्लिनिंग केली सगळ्यात पहिले आल्या बरोबर. एवढ्या दिवसाचं धूळ होतं तसं मधा मधात क्लिनिंग झालं होतं, पण तरी पण कसं आहे आपला कण केल्याशिवाय बरं नाही वाटत. आणि आता भाजी तर थोडीशी डब्यामध्ये ती आहे, आणि सोबत मेथीचा आळून करते, आणि भात मांडलेला आहे, कुकर लावलेला आहे. आणि अन्वीचं डान्स करणं सुरू आहे, ॲक्च्युली गरबा करणं. तिने पुन्हा तिचा स्कर्ट घालून मागितला, आणि ती ॲक्च्युली दांडियासाठी लागली होती, पण दांडिया नाही आहेत ॲक्च्युली, ते माझ्या जवळच्या नव्हत्या, दुसऱ्यांचा मागितल्या होत्या मागे. तर तिला मग कंगव्याचा आयडिया दिली की असं जमतं करायला, तर आहे ती आता करत, नाही तर पुन्हा रडली असते. तर काही नाही, उद्यापासून बॅक टू रुटीन. आणि हळूहळू आता दिवाळीची कामं सुरू होणार, तसं जेवढं पण काही शॉपिंगचं होतं ते झालेलं आहे कम्प्लीट. आता फक्त इथं पूजेचं जे राहील, म्हणजे धनतेरसच्या दिवशी मी इथे करते, तर त्याची तयारी करावी लागेल. आणि बघू, आता सगळे आल्यावर बेडशीट वगैरे सगळे चेंज करून घेतलं, पूर्ण घर झाडून पुसून काढलं. ते बाकीचं तर तसंही माझं क्लिनिंग झालं होतं, पण थोडंफार आता जे काही राहील ते उद्याला उद्यापासून करेन, एक दोन दिवस आहेत. आणि धनतेरस झालं की नंतर मग आम्ही गावाकडे जाऊ, कारण दिवाळी तिकडलीच असते. दिवे पण घेतले त्या दिवशी, रांगोळी पण घेतली, तर झालं सगळं घेऊन. यावेळेस रांगोळी एक नवीन टाईपची रांगोळी घेतली आहे मी, तर ते मे बी मंडेला रिसीव होईल ते पार्सल, तर मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. खूप खूप कामाची वस्तू आहे, म्हणजे असं म्हणायला हवं नाही की वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, एकदा घ्या. जर तुमच्या लहान मुलं असतील तर ते बेस्ट आहे, म्हणजे उचलून ठेवता वगैरे येतं दुसरीकडे. तर अशा पद्धतीने सर गॅसवर कुकर चढवला होता मी, दाखवते. एक
मला लिटरली या ठिकाणी चावला हा दिसत असेल इतका रेडनेस या ठिकाणी. मी सहज तिथे स्वयंपाक करत होते, कसा काय कुठून आला माहित नाही, मी भरपूर वेळची तिथे माझं लक्षच नाही. बरं इतक्या जोरात पकडलं पायाला, तुमच्याकडे त्याला घोडा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, मी ते पीक लावून देईन त्या किड्याची. तर इतक्या जोरात पकडलं मला समजलं नाही की नेमका काय पायाला माझ्या पकडलं. मग इतक्या जोरात वाटत की आताही गळा असं कसं तरी बसल्यासारखं वाटत. जेवण करतो आम्ही आता आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आज भरपूर ट्रॅव्हलिंग झाली आहे दिवसभर. आजच्या व्लॉग मध्ये बस एवढंच होतं.